हॅलो मित्रांनो, आपले जुने व्हिडिओ जानेवारी महिन्याचे जर तुम्ही बघितले नसेल तर ते बघून घ्यावे, आणि चॅनलला आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करून घ्यावे, कारण रेग्युलर अपडेट्ससाठी तुम्हाला ते महत्त्वपूर्ण पडेल. ओके, तर आज आपण जी के क्वेश्चन्स म्हणजेच करंट अफेअर्सबद्दल बघणार आहे. ठीक आहे, तर चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. तर प्रश्न नंबर पहिला, दरवर्षी भारतीय सेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन नंबर फर्स्ट 15 जानेवारी, ऑप्शन नंबर सेकंड 16 जानेवारी, ऑप्शन नंबर थर्ड 20 मे, आणि ऑप्शन नंबर फोर 24 सप्टेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वन मिनिट प्लीज. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजेच 15 जानेवारी. ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजेच 15 जानेवारी. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 106. अलीकडेच पंतप्रधानाच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट सुधीर कुमार सक्सेना, ऑप्शन नंबर सेकंड बलबीर सिंग, ऑप्शन नंबर थर्ड सुरेश कुमार, आणि ऑप्शन नंबर फोर्थ इंदू मल्होत्रा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंदू मल्होत्रा. ओके, क्वेश्चन नंबर 107. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे? मागचा क्वेश्चन आहे मित्रांनो, मागचा क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे असं पकडून चला. मागचे जो हे होता व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, तर डबल क्वेश्चन रिपीट करतो मी. क्वेश्चन नंबर 107. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट 90, ऑप्शन नंबर सेकंड 85, ऑप्शन नंबर थर्ड 83, आणि ऑप्शन नंबर फोर 97. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थर्ड, ते आहे 83. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 108. इस्रो म्हणजे ISRO ने गगनयानासाठी क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट राजस्थान, ऑप्शन नंबर सेकंड आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर थर्ड आसाम, आणि ऑप्शन नंबर फोर्थ तामिळनाडू. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर्थ, ते आहे तामिळनाडू. ओके, क्वेश्चन नंबर 109. दक्षिण कोरियाच्या POSCO ने कोणत्या राज्यात स्टील मिल उभारण्यासाठी अदानी समूहासोबत करार केला आहे? अडानी समूहासोबत करार केलेला आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट महाराष्ट्र, ऑप्शन नंबर सेकंड राजस्थान, ऑप्शन नंबर थर्ड गुजरात, आणि ऑप्शन नंबर फोर पश्चिम बंगाल. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थर्ड, काय आहे ते आहे गुजरात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 110. डेव्हिड बेनेट हे डुकराचे हृदय प्रत्यारोपण करणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत, ते कोणत्या देशाचे आहेत? ऑप्शन नंबर फर्स्ट अमेरिका, ऑप्शन नंबर सेकंड चीन, ऑप्शन नंबर थर्ड रशिया, आणि ऑप्शन नंबर फोर्थ जपान. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट. डेव्हिड बेनेट यांनी डुकराचे हृदय प्रत्यारोपण करणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत, ते अमेरिकात राहणारे आहेत. क्वेश्चन नंबर 111. DRDOने कोणत्या क्षेपणास्त्राचे समुद्रात मारा करणाऱ्या आवृत्तीची चाचणी घेतली आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट अग्नी, ऑप्शन नंबर सेकंड ब्रह्मोस, ऑप्शन नंबर थर्ड पृथ्वी, आणि ऑप्शन नंबर फोर्थ आकाश. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड, ते आहे ब्रह्मोस. वन मिनिट, काय आहे ब्रह्मोस काय? क्वेश्चन नंबर 112. अलीकडेच 2021 भारत आणि कोणत्या देशामधील द्विपक्षीय व्यापार $125 अब्ज ओलांडला आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट ऑस्ट्रेलिया, ऑप्शन नंबर सेकंड जपान, ऑप्शन नंबर थर्ड फ्रान्स, आणि ऑप्शन नंबर फोर्थ चीन.
तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, काय आहे ते, चीन। क्वेश्चन नंबर 113, BHEL ने बांधलेला भारतातील पहिला कोळसा ते मिथेनॉल पायलट प्लांटचे खालीलपैकी कोणत्या शहरात उद्घाटन झाले आहे। ऑप्शन नंबर फर्स्ट पुणे, ऑप्शन नंबर सेकंड मुंबई, ऑप्शन नंबर थर्ड नाशिक आणि ऑप्शन नंबर फोर्थ हैदराबाद। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर्थ म्हणजेच हैदराबाद। ठीक आहे, क्वेश्चन लास्ट क्वेश्चन मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या देशाचा पुरुषांचा संघ अव्वल स्थानी आहे। ऑप्शन नंबर फर्स्ट न्यूझीलंड, ऑप्शन नंबर सेकंड भारत, ऑप्शन नंबर थर्ड ऑस्ट्रेलिया, ऑप्शन नंबर फोर्थ इंग्लंड। तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड, ते आहे भारत। भारत कसोटी क्रिकेटमध्ये देशाचा पुरुषांचा संघ अव्वल आहे। आपल्या भारत देशाचा जो संघ आहे क्रिकेट कसोटीमध्ये तो अव्वल आहे। ओके मित्रांनो, आज क्वेश्चन याच्यासाठी कमी घेतले, त्याचं कारण असं आहे की जे हे आहे जे न्यूजमध्ये क्वेश्चन्स होते तो फार कमी होते। मी फार म्हणजे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्यातले घेतलेले आहे। ठीक आहे, 10 क्वेश्चन आहे, तुम्ही बरोबर बघावे असं मला वाटते। आणि हे जर चांगल्यारीत्या केले मित्रांनो तर तुम्हाला पेपरात कमी मार्क मिळणार नाही याची मला गॅरंटी आहे, कारण की क्वेश्चन्स मीसुद्धा हे लर्न करतो आणि मीसुद्धा तयारी करत आहो। ठीक आहे, तर तुम्हीसुद्धा अभ्यास करावा असं मला वाटते। तरी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि क्वेश्चनचे उत्तर जर तुम्हाला पहिलेच येत असेल मित्रांनो तर जरूर जरूर पहिलेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहत चला, म्हणजे तुम्हाला तुमचं संपूर्ण ज्ञान माहीत पडतं की मी चुकलो आहे की मी राईट आहे। ओके चला, धन्यवाद, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये।